नमस्कार, आज आपण करत आहोत भरपूर प्रोटीनयुक्त आणि भरपूर भाज्या असलेला चमचमीत असा जिभेची चव वाढवणारा सोया पुलाव। पोळीभाजीचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा झटपट असं काहीतरी करावं असं वाटतं, पण ते पोटभरीचं हवं असं वाटतं, त्यावेळी सोया पुलाव हे खूप छान ऑप्शन आहे। तेव्हा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी सोया चंक्स किंवा सोया वडी घेतलेली आहे। ह्या वाटीचं मेजरमेंट आहे, वाटीचं मेजरमेंट घेतल्यामुळे आपल्याला पाणी घालणं सोपं पडतं। आणि सोया चंक्समध्ये मी चिमूटभर मीठ घालून उकळलेलं पाणी घालून घेणार आहे, त्यामुळे सोयावडी छान भिजली जाते। मीठ घातल्यामुळे सोयावडीमध्ये आतपर्यंत मीठ जातं आणि छान चव येते। आणि तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने फक्त धुवून घेणार आहे, भिजत घालणार नाही आहे। कढईमध्ये मी तेल आणि 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। जिरे घालत आहोत, तमालपत्र आणि हिंगाची छान तडतडीत अशी फोडणी करणार आहे। त्यामध्ये आपण आता 2 कांदे उभे चिरलेले ह्या पद्धतीने ते कांदे घालून घेणार आहोत। कांदा छान परतूया। कांदा परततानाच त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट देखील घालून ते देखील परतूया। आणि 2 टोमॅटो बारीक चिरलेले ते घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालूया, जेणेकरून टोमॅटो छान परतले जातील। फ्लॉवर, शिमला मिरची आणि बटाट्याचे काप घालून घेऊयात। सर्व भाज्या छान परतून घेऊयात। आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत। हळद 1 चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, धणे जिरे पावडर आणि 2 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे आणि 2 चमचे दही घातलेलं आहे। सर्व मसाले घातल्यानंतर आणि दही घातल्यानंतर परतून घेऊयात। व्यवस्थित परतायचं आहे खमंग वास येईपर्यंत। भाज्या छान परतल्यामुळे आपल्या पुलावला देखील चव छान येणार आहे। तेल सुटेपर्यंत भाज्या परतून घ्यायच्या आहेत। तेल आणि तूप वेगळं दिसू लागल्यानंतर त्यामध्ये सोया चंक्स घालून घेणार आहोत, जे आपण गरम पाण्यात भिजत घातले होते। पाणी छान निथळून काढायचं आहे आणि भाज्यांसोबत परतून घ्यायचं आहे। भाज्या आणि सोया चंक्स परतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ, ते तांदूळ घालून घेणार आहोत आणि तांदूळ देखील 2 मिनटं परतून घेणार आहोत। तांदूळ परतत आहोत तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। 1 वाटी तांदूळ होता, त्यासाठी मी 3 वाटी पाणी गरम करून घेणार आहे आणि ते पाणी घालून घेणार आहे। 1 वाटी तांदळासाठी 3 वाटी पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे। जर हाच पुलाव तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि उकळी काढून आपण त्यामध्ये आता 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत, जेणेकरून आपला पुलाव छान मोकळा होईल आणि मंद गॅसच्या फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत। 10 मिनटामध्ये आपण एकदा चेक करणार आहोत। हे पहा, तयार आहे आपला व्हेज सोया पुलाव। भरपूर प्रोटीनयुक्त आणि भरपूर भाज्या असलेला हा व्हेज पुलाव कोथिंबीर आणि टोमॅटोचं गार्निशिंग घालून आपण सर्व्ह करणार आहोत बुंदी रायतासोबत। चला तर मग एकदा घरी नक्की ट्राय करा। झटपट होणारा हा व्हेज सोया पुलाव आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता। परत भेटू, धन्यवाद।